नमस्कार. बांधवांनो, मराठवाड्यांना सरसकट कुणबीची प्रमाणपत्र मिळतील, म्हणजेच मराठवाडा विभागातील सर्व मराठा बांधव यांना कुणबी हे आरक्षण भेटेल. आपण असं का म्हणतोय, ही शक्यता आहे. संभाजीनगर या ठिकाणी राजश्रीताई उमरे ही मराठा तरुणी उपोषणाला बसलेली आहे आणि तिची स्पेसिफिक अशी मागणी आहे की निजामकालीन जे काही गॅजेटरी आहे ते लागू करा, EWS परत लागू करा आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र द्या, कुणबीतून आरक्षण द्या, अशी त्यांची एक मागणी. दुसरी मागणी आहे राजेंद्र राऊत यांची. त्यांनी पण विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये मागणी केली आहे की मराठवाड्यातील मराठ्यांना निजामकालीन दस्तावेजाच्या आधारावरती आरक्षण देण्यात यावं. आता ह्या दोन्ही लोकांनी हे मत मांडलेलं आहे, उगीच मांडलेलं नाही, त्याच्या मागे कारण आहेत. कारण काय आहेत तर राजेंद्र राऊत हे सरकारला कनेक्ट आहेत, तो हे सरकारचा भाग आहेत आणि त्यांना सरकारमधून तशा पद्धतीनं आउटपुट भेटल्याशिवाय त्यांनी अशा पद्धतीची मागणी करणार आहेत. म्हणजे वर्षभरापासून ह्या मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि चालू असताना त्यामध्ये अशा पद्धतीनं मागणी आतापर्यंत कुण्याही राजकीय नेत्यांनी केलेली नाही, परंतु यांनी प्रथम जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये भूमिका मांडली आणि आता ते आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्या अशी विनंती तिकडं करत आहेत सरकारकडे. म्हणजे सरकारमधून त्यांना अशी आउटपुट भेटली असावी की तुम्ही अशा पद्धतीची मागणी करा आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी कारवाई करता येईल. मागणी केली आहे अगदी सेम पद्धतीनं राजश्रीताई उमरे यांचं काम चालू आहे, पण ते उपोषण करत आहेत. परंतु त्यांच्या बाबतीमध्येही अशी माहिती भेटतीये की ते भाजपच्या पदाधिकारी होत्या, माहूर तालुक्याचे ते पदाधिकारी, भाजपा अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे अशी माहिती आहे. आणि फडणवीस यांच्या का भाजप यांच्या त्या जवळच्या आहेत असं बोललं जातं. अनेक त्या भागामध्ये बॅनर्स झळकलेले आहेत की त्या भाजपच्या पदाधिकारी. आणि राजश्रीताई उमरे यांनी अजून एकही वेळेस जरांगे पाटलांचं नाव घेतलेलं नाही. त्या मराठा समाजासाठी काम करतायत, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यामधले मतलब नाही, म्हणजे त्यांचे काम करतायत मराठा समाजासाठी उपोषण घेऊन आरक्षण द्या म्हणतात, त्या मुद्द्याला विरोध होऊ शकत नाही, ते समर्थनच आहे. परंतु ही जी बी काही चर्चा चालू आहे की त्या भाजपच्या पदाधिकारी वगैरे आहेत ते एका बाजूला सांगितलं जात असतं, दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांबद्दल त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नाही. म्हणजे सरकारचं हे षडयंत्र असू शकतं की तुम्ही अशा पद्धतीची मागणी करा, उपोषणाला बसा आणि तुमच्या रेट्यामुळे सरकार झुकलं आणि मराठवाड्याला कुणबीही आरक्षण सरकारनं दिलं अशा पद्धतीचा मॅसेज मराठ्यामध्ये जाऊ द्या आणि मग तुम्ही त्यानंतर जाहीर करून टाका मराठवाड्यामध्ये लोकांना सांगून टाका की माझ्या मागणीमुळं हे आरक्षण भेटलं आहे आणि सरकारला आपण सरकारच्या पाठीमागे राहायचं. मराठवाडा सरकारच्या पाठीमागे राहिल्याच्यानंतर बाकीचा भाग तर आसपास त्यांच्या मते महागा आहेच आणि त्याच्यामुळं मराठवाड्याला आरक्षण भेटण्याची दाट शक्यता आहे विधानसभा होण्याच्या पूर्वी. परंतु त्याचं श्रेय जरांगे पाटलांना जाऊ नये अशा पद्धतीची व्यूहरचना सरकारच्या वतीनं आखली जाते आहे, असेच हे सगळे लक्षण आहेत. या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.